बाराला आल्यानंतर कधी कुणाला उठवायचं कधी कुणाला सांगायचं काही कळत नाही। माजी अध्यक्ष महोदय डे किमान 10 वाजेपर्यंत नेटवर टाकावी, त्याच्यामध्ये पण काहीतरी बंधन आला, 12 आणि 1 नाही बरोबर अध्यक्ष महोदय, परंतु अध्यक्ष महोदय बैठका तशा घेतल्या जात नाही। अध्यक्ष महोदय हे अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, कृपया आपण याबाबत सभागृहाला मार्गदर्शन करावं। अध्यक्ष महोदय माझा आता आपण सभागृहामध्ये पुरवणी मागण्या सादर केल्या, अर्थमंत्री महोदय तुमचं तुम्हाला वर काम आहे पण मला तुमच्या एक लक्षात आणून द्यायचा आहे मुद्दा, प्लीज आपण थांबलं तर बरं होईल। अध्यक्ष महोदय मला या पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून एक गंभीर बाब आपल्या आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सभागृहाच्या पण लक्षात आणून द्यायची आहे की या सभागृहाचं एकंदरीत कामकाज भारतीय संविधान नियम प्रथा आणि परंपरा यानुसार आपण सगळेजण चालवत असतो, परंतु अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच प्रथा परंपरा आणि नियमांना आपण बगल देतो आहोत का काय, अशा प्रकारची परिस्थिती अध्यक्ष महोदय निर्माण झालेली। विधिमंडळ सदस्य अतिशय काळजीपूर्वक आणि जबाबदारीनं आपल्या मतदारसंघातल्या जनतेच्या प्रश्नांना या सभागृहामध्ये येऊन वाचा फोडण्याच्यासाठी तारांकित प्रश्न असतील, कपात सूचना असतील, इत्यादी आयुधांचा सूचना आपण आपल्या मान्यतेने दाखल करीत असतो। विधिमंडळ सचिवांनी या सूचना मान्यतेसाठी आपल्याला सादर केल्यानंतर सूचना मान्य झाली किंवा अमान्य झाली हे कळवण्यात सदस्यांना घटनादत्त अधिकार आहे, पण अनेक वर्षापासून ही परंपरा आपल्या काळात पाळली जात नाही असं अध्यक्ष महोदय दिसतंय। विधानसभा सदस्यांनी दाखल केलेले तारांकित प्रश्न स्वीकृत झाला किंवा अस्वीकृत झाला याबाबतचं ज्ञापन संबंधित सदस्यांना सचिवालयाकडे यापूर्वी मिळायचं, ही पद्धत बंद करण्यात आली आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय असा आहे की संबंधित विभागाच्या मागण्या मतदानासाठी ज्या दिवशी कामकाज पत्रिकेत दाखवलेल्या असतात त्याच दिवशी माननीय अध्यक्षांनी मान्य केलेल्या कपात सूचनांची यादी सर्व सदस्यांना टपालाद्वारे प्राप्त व्हावीची, पण सदस्यांना कोणतीही माहिती न देता कपात सूचनांची एकत्रित यादी पाठवणे का बंद करण्यात आलं हे देखील अध्यक्ष महोदय समजायला अजिबात मार्ग नाही। हिवाळी अधिवेशनात मान्य झालेल्या कपात सूचनांची यादी आज ताग्यात पुढील कारवाईच्यासाठी मंत्रालयात विभागांना आणि सदस्यांना पाठवण्यात आलेली नाही अशी माझी माहिती आहे। हिवाळी अधिवेशनातील विनियोजन विधेयकावर मुद्दे मांडले असता त्यावर आश्वासित बैठक आयोजित केली गेली नाही। अर्थमंत्री महोदय तुम्ही ज्यावेळेस मी अर्थमंत्री असताना तुम्ही किंवा मुनगंटीवार साहेबांनी काही विनियोजन संदर्भात काही मुद्दे मांडले तर मी बैठक घ्यायचो, आपण एकत्र बसायचो। मागच्या वेळेसची बैठक एक झाली, यावेळेस नागपूरच्या अधिवेशनाच्या नंतरची बैठक काय आपल्या कार्यभावनामुळे असेल किंवा कुणाच्यामुळे झाली असेल मला माहिती नाही, परंतु अध्यक्ष महोदय ती झालेली नाहीये। अध्यक्ष महोदय अशा प्रकारे जर सर्वच संसदीय आयुधांच्या बाबतीत होत आहे आणि विधिमंडळ सदस्यांना ऑर्डर ऑफ द डे आल्यानंतर आपली लक्षवेधी सूचना किंवा प्रश्नोत्तराच्या यादीत प्रश्न छापून आलेला दिसला तर सदस्यांना त्या प्रश्नावरती पूरक प्रश्नांची तयारी देखील करता येत नाही अध्यक्ष महोदय, आणि रोजची ऑर्डर ऑफ द डे सुद्धा रात्री 12 नंतर उशिरा संकेतस्थळावर टाकली जाते आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी कोणतं कामकाज आहे हे अध्यक्ष महोदय सदस्यांनाही कळत नाही, काही काही मंत्र्यांना पण अध्यक्ष महोदय कळत नाही ही वस्तुस्थिती। अध्यक्ष महोदय केवळ सदस्यच नाही तर मंत्री किंवा सरकार म्हणून विभागांना देखील त्या विषयाची संपूर्ण माहिती सहसभागृहात येण्यात अडचणी येतात। मला काही सचिव महोदयांनी पण सांगितलं की बाबा हे असे असे प्रश्न 12 आल्यानंतर कधी कुणाला उठवायचं कधी कुणाला सांगायचं काही कळत नाही। माजी अध्यक्ष महोदय सभागृहाच्या वतीनं आपल्याला अतिशय नम्रतेची विनंती आहे, आता आपण आपलं सभागृह आपलं स्वतःची चेंबर आणि तो सगळा परिसर इतका सुंदर केलाय इतकं आल्हाददायक वाटतं तिथं गेल्यानंतर तसंच सगळं करावं, परंतु ते करत असताना त्याबद्दल तुमचं अभिनंदन, परंतु अध्यक्ष महोदय सदस्यांनी दिलेल्या सूचना मान्य किंवा अमान्य झाल्या याबाबत सदस्यांना कळवण्याची प्रथा कृपा करून पुन्हा सुरू करावी। कपात सूचनांची यादी सर्व सदस्यांना टपाल लखनद्वारे प्राप्त व्हायची, ती मागच्या अधिवेशनात मिळाली नाही या अधिवेशनात तरी मिळावी, कारण ते अधिवेशन 10 दिवसाचं होतं, काही गडबड होते आम्ही जरा समजून घेतो त्याच्यात। हिवाळी अधिवेशनातील मान्य झालेल्या कपात सूचनांची यादी पुढील कारवाईच्यासाठी मंत्रालयातील विभागांना पाठवली गेली का सदस्यांना का पाठवली गेली नाही याबाबत आम्हाला माहिती
मिळाली पाहिजे, तो आमचा अध्यक्ष महोदय अधिकार आहे, ती माहिती आम्हाला मिळेल का? ऑर्डर ऑफ द डे किमान 10 वाजेपर्यंत नेटवर टाकावी, त्याच्यामध्ये पण काहीतरी बंधनाला 12 आणि 1 नाही बरोबर अध्यक्ष महोदय, 10 वाजता टाकली तर किमान मंत्री पण आणि उत्तरं पण येतील आणि आम्हाला पण सभागृहातल्या सन्माननीय सदस्यांना प्रश्न विचारता येतील आणि सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठका अध्यक्ष महोदय वेळेवर घेण्याचे निर्देश कृपया आपण द्या. इथं बऱ्याचदा काही सन्माननीय मंत्री महोदय दोन्ही बाजूच्या सन्माननीय आमदारांना सांगतात मी ती बैठक लावतो आणि ती बैठक लावतो म्हटल्यावर आमदार पण ऐकतात, परंतु अध्यक्ष महोदय बैठका तशा घेतल्या जात नाही. अध्यक्ष महोदय हे अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, कृपया आपण याबाबत सभागृहाला मार्गदर्शन करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. ह्या प्रश्नामध्ये विधिमंडळाचे नेते या नात्याने सीएम साहेबांनी आणि डेप्युटी सीएम साहेबांनी पण लक्ष घालावं अशी माझी विरोधी पक्ष नेत्या म्हणून मागणी आहे.